प्रभाग क्रमांक 23 मधील नगरोत्थान योजनेतील रस्त्याचं निकृष्ट दर्जाचं काम जनतेच्या वतीनं थांबवण्यात आलंय. प्रभाग क्रमांक 23 येथील सुरू असलेलं नगरोत्थान योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं असल्यानं इथल्या जनतेनं हे काम बंद पाडलं आहे. सोलापूर महानगरपालिकेतर्फे प्रभाग क्रमांक 23 मधील रस्त्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. हे काम 10 मीटर असताना ठेकेदारानं फक्त 5 मीटर काम केलं असल्यानं इथे मोठ्या प्रमाणात अपघात देखील होत आहेत. इथलं सुरू असलेलं काम निकृष्ट असल्यानं काम थांबवण्यात आलं आहे. भविष्यात आंदोलनाचा इशारा देखील इथल्या रहिवाशांनी दिला आहे. हा रस्ता मर्याई चौक ते कंदलगावपर्यंत असून दर्जा सुधारल्यावरच काम सुरू करण्यास संमती दिली जाईल असं या प्रभागातील जनतेनं सांगितलं आहे. मर्या चौक ते सलगर रस्ते हा रस्ता नगरोत्थान योजनेतून हा रस्ता होत आहे. हा रस्ता जवळपास 6 महिने झाला थोडा 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 करत आहे, त्यामुळे अनेक ॲक्सिडेंट झाले, अनेक लोकांना मार लागला, जखमा झाले. याच्यातून 1-2 वयस्कर लोक तर मेले गेलेत, तरी बी याची कुठं शासनाकडून कुठूनच दखल घेतली गेली नाही. आणि आता हे रस्त्याचं काम होत आहे आणि ते बी चुकीच्या पद्धतीनं. हा रस्ता 5 मीटर रुंदीचा रस्ता करायला लागलेत. 5 मीटर रुंदीचा रस्ता जर होत असेल तर त्या रस्त्यावरून एक मोठं वाहन गेल्यानंतर दुसरं वाहन जाऊ शकतं का? आणि संध्याकाळी लोकं भरधाव जाते तिथून, मग एका रस्त्यानं जर फास्ट वाहन जात असेल आणि दुसरं येत असेल तर ॲक्सिडेंट नक्की होणार. जर तसं झाल्यास कोण मेल्यास गरीबाची लहान लेकरं मुलं संध्याकाळी पिणार खाणार असतील ते जर मेल्यास तर त्याला जबाबदार कोण? तुमचं किती रुंदी व्हायला पाहिजे रस्ता असं? आमच्या मते कमीत कमी 10 मीटर रुंदीचा रस्ता व्हायला पाहिजे. ठेकेदार कोण इथला? ठेकेदार सोलापूर कंट्रक्शन म्हणजे शाजी पवारचं कंट्रक्शन आहे, त्यांच्या माध्यमातून हा रस्ता होत आहे. त्यांचा फोन आला होता मला शाजी भाऊचा सकाळी, तुम्ही रस्ता काय अडवू नका, काम थांबवू नका, विकासाला अडथळा करू नका. आम्ही त्यांना विनंती केली की बाबा ठीक आहे, आम्ही विकासाला कुठल्या पद्धतीनं अडथळा करणार नाही, पण तुम्ही रस्ता मोठा करा.